दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला केरळमधील कोझिकोड इथं अपघात झाला यामध्ये वैमानिक सहवैमानिक आणि प्रवाशांसह अठरा जण मृत्यूमुखी पडले या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत करण्यासाठी अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉ धनंजय दातार पुढे त्यांनी यासाठी वीस लाख रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलंय कोरोना संकट काळात दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी जाण्यासाठी डॉक्टर धनंजय दातार यांनी अल अदिलच्या माध्यमातून त्यांच्या मोफत विमानप्रवासाची सोय केली अन्य माध्यमातून सुद्धा त्यांनी भारतीयांना या काळात आधार देण्याचं काम सातत्यानं सुरू ठेवलं आहे याच दरम्यान दुबईहून भारतात परतत असलेल्या विमानाच्या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर डॉक्टर दातार यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे या विमानातून परतणारे बहुतांश भारतीय परदेशातील रोजगार गेल्यानं तसंच व्हिजिटर व्हिसाची मुदत संपल्यानं मायदेशी परतत होते ते सगळेच जण आर्थिक अडचणींचा सामना करत असताना या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आघाताची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर धनंजय दातार यांनी मृतांच्या वारसांना वीस लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे एअर इंडियाचं

आता विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मदत देण्याची तयारी दाखवत त्यांनी पुन्हा एकदा निरपेक्ष दातृत्वाचं दर्शन घडवलं